नमस्कार, मी सविता दोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला भरपूर काही माहिती सांगणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये की एका कस्टमरचे दोन चार ब्लाउज असले किंवा दोन तीन ब्लाउज असले कटोरी ब्लाउज, तर एका वेळेस कसे कट करायचे, म्हणजे भरपूर वेळ जातो कटिंग मध्ये, हा वेगळा कट करा तो वेगळा कट करा, तर ते न करता कमी वेळेमध्ये जास्त ब्लाउज कसे कटिंग करता येतील तुम्हाला कटोरी, तर म्हटलं चला हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। कारण मला तर मी प्रत्येक जे करते ते तुमच्यासोबत शेअरच करते। आणि अगोदर मी हा ब्लाउज कटिंग केला, हे पा हा ब्लाउज कटिंग केला, ही बॅक साईड आहे आणि इकडं बाही आणि समोरचा भाग, म्हणजे हे सगळं ऑलरेडी कटिंग करून ठेवलंय आणि धागे वगैरे काढून ठेवले। कारण मला हा ब्लाउज द्यायचा आहे अर्जंट, अर्जंट म्हणजे भरपूर दिवस झाले दिलेला, पण आता गावाला गेल्यामुळं भरपूर प्रॉब्लेम झालेत, बऱ्याच जणांचे पेंटिंग पडलेत काम, आणि भरपूर ताईंनी मला समजून पण घेतले, कारण अचानक असे काही काम असले की गावाला वगैरे जायला लागतं त्याच्यामुळं। तर आता हा ब्लाउज मी कटिंग केला आणि नंतर आता मी हे जे ब्लाउज कटिंग करायला घेतले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत। कारण मी जे करते ते तुम्हाला मी दाखवते, आणि जरा मला घाई असल्यामुळं मी हा ब्लाउज कटिंग करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, आता असं प्रॉब्लेम बऱ्याच माझ्या मैत्रिणींना असतील ज्या नवीन शिकताय वगैरे, किंवा ज्यांच्याकडे जास्त ब्लाउज येतात आणि त्या सेपरेट सेपरेट कट करतात, तर त्यांना पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल की कसं कटिंग करायचं, काहीतरी शिकायला मिळेल, म्हणून म्हटलं चला आता परत हा व्हिडिओ मी बनवते। तर हा साधा ब्लाउज पीस आहे, एकाच कस्टमरचा येतो, हा साधा ब्लाउज पीस आहे आणि ह्या साईडला मी बाही कट केलेली आहे। कारण याचा अगोदर मी आता व्हिडिओ बनवला, याच्यामध्ये तुम्हाला मेगा बाई कशी कटिंग करायची ती दाखवली, तर याचा व्हिडिओ सेपरेट आहे, तो तुम्ही बघाच। आणि खूप सोपी पद्धत आहे, मी सोप्या पद्धतीने सांगते, कारण समजलं पाहिजे, ज्या ताईंना लिहिता वाचता येत नाही किंवा आकडे वगैरे समजत नाही त्या ताईंना पण समजलं पाहिजे। आणि खूप चांगले चांगले मला कॉल येतात, म्हणजे जेवढ्या ताई कॉल करतात तेवढ्या म्हणतात की नाही ताई तुम्ही छान सांगता आणि आमच्या लक्षात येतं, तुमच्यामुळे आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं। तर मला ते ऐकूनच खूप आनंद होतो आणि मला अशीच इच्छा आहे, तुम्हाला तर माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते की माझी हीच इच्छा आहे की सगळ्याला यायला पाहिजे, त्याच्यामुळे मी कधी तुम्हाला बोलत पण नाही कोणत्या व्हिडिओमध्ये की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण ती तुमची इच्छा राहिली, पण मला माझी खूप इच्छा आहे की सगळ्यांना आलं पाहिजे आणि खरंच माझी ती मनापासून इच्छा आहे। आणि जेव्हा मला कॉल येतात तेव्हा मला खरंच बरं वाटतं। तर हे पा, तो हा एक पहिला ब्लाऊज, याच्यामधला आपण मेगा भाई कट केली, आणि हा दुसरा ब्लाऊज आहे, याचे आपल्याला साडेतीनशे हात कटिंग करायचे, तर म्हणजे एकाच कस्टमरचे दोन तीन ब्लाऊज आहेत, पण एक हात छोटा आहे, म्हणजे बाई छोटी कटिंग करायची साडेतीनची, एकाची मेगा बाई आणि हा ब्लाऊज काठापदराच्या साडीतला आहे, तर याचे लॉंग हात म्हणजे कोपरापर्यंत बाई कटिंग करायची। तर मग असं असल्यावर जास्त वेळ जातो कटिंग मध्ये वेगवेगळं कटिंग करत बसल्यावर, तर मग अशा वेळेस काय करायचं आणि झटकीपट म्हणजे कमी वेळेमध्ये कसं कटिंग करायचं, तर हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। तर चला सुरुवात करूया। तर इथं मी हा ब्लाऊज आहे तो कटिंग करायला घेतला होता, मी पाठीचे भाग तो आखून घेतला आणि इकडे ह्या साईडला मी बाही पण आखून घेतली होती साडेतीनची, म्हणजे अगोदर मी घाई घाई मध्ये घेतलं होतं आखून वगैरे घेतलं आणि नंतर लक्षात आलं की नाही नाही मला व्हिडिओ बनवायचा याच्यावरती, कारण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत नवीन शिकणाऱ्या त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची माहिती आहे, म्हणून मग मी आता हा व्हिडिओ बनवते। तर आता पहा ह्या साईडला मी पाठीचा भाग आखून घेतलाय, आता हे पण सांगते तुम्हाला मेजर, आता तुम्हाला याचं मेजर सांगते मी की छाती आहे 34, तर 34 चार भाग करायचे, तर हे पहा चार भाग असे काढून घ्यायचे, हे 34, 34 निम्मा केलं 17 आलं, 17 परत निम्मा करायचंय, 8.5 आलो आणि 8.5 मध्ये 1.5 इंच मिळवायचंय, 8.5, 9 आणि 10, तर ही 10 घडी, तर मी दरवेळेस 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवते म्हणजे 2 इंच मिळवते, तर हे पा 10.5 घडी आली, तर ही 10.5 आपण घडी लावून घेतली आहे आणि नंतर पूर्ण उंची, आता पूर्ण उंची आहे 13.5, 13.5 मध्ये हे पा 13.5 पूर्ण उंची आहे, याच्यामध्ये 1 इंच मिळवायचे शिलाईसाठी, म्हणजे पूर्ण उंची 14.5 आली, तुमचं शिलाईमध्ये किती जातं त्याप्रमाणे। त्याच्यानंतर हा गळा लावून घेतला 9.5, म्हणजे 9 गळा आहे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण इथं शिलाईमध्ये जातं शोल्डरच्या, तर 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि गळ्याची रुंदी मी 2.5 लावली आणि हा चौकोन तयार केला, गळ्याचा आकार दिला, नंतर हा मुंडा आहे हे पा हा 6 लावून घेतलाय, 6 मुंडा आणि आकार देऊन घेतलाय,
म्हणजे मागच्या साईडला आपण 1.5 इंच लावतो आणि आकार देतो। आता ह्या साईडला बाही आहे 3.5 एक इंच शिलाईसाठी असं 4.5 इंच लावून घेतलं आणि बाहीचा आकार दिला। तर इथं जेव्हा आपण बाही कटिंग करतो तेव्हा बाहीच्या वेळेस छातीचा चौथा भाग काढायचा आहे। चौथा भाग येतो आपला 8.5, तर 8.5 मध्ये 1/2 इंच मिळवायचं। 9 ची घडी येते, हे पहा 9 ची घडी। तर आता इथं 1/4 इंच कमी पडतोय, तर 1/4 इंचाचा आपल्याला इथं जॉईंट द्यायचंय, म्हणजे अशा 4 पट्ट्या काढायच्या जॉईंट देण्यासाठी। 4 पट्ट्या काढायच्या 1/4 इंचाच्या, म्हणजे 1/2 इंच थोडस इथं शिलाईमध्ये जाईल। तर 1.5 इंचाची 2 इंचाची पट्टी एक्स्ट्रा काढायची आणि तिथं जॉईंट देऊन घ्यायचा आणि पूर्ण 9 ची घडी भरली पाहिजे असा जॉईंट द्यायचा इथं बाहीला आणि मग आपली बाही तयार करून घ्यायची। आणि आपण तुम्हाला तर माहित आहे इथं बाहीचा आकार देण्यासाठी 3 इंच लावतो आणि आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे। आता मी हे उलट्या साईडने बाही आखली होती अगोदर आणि ह्या साईडला पाठीचा भाग आहे, तर आता ह्या साईडने मी निशान देऊन घेते बाहीचं। आता ह्या साईडने बाही आहे, तर इथे मी एक लाईन आखून घेते अशी। इथं लाईन आखून घेतली म्हणजे हा बाईचा आकार झाला आणि हा पाठीचा आकार झाला ह्या साईडला। आता ही जी एक्स्ट्रा जागा राहिली याच्यामध्ये समोरचा भाग काढायचा आहे, तर ह्या साईडला कटोरी येणार आहे, ह्या साईडला साईडचा भाग येणार आहे। आता ही 32 ची कटोरी आहे आणि याच्यावरून आपल्याला 34 ची करायची, याच्यावरून छोटी करता येते मोठी पण करता येते। तर इकडे ह्या साईडला थोडीशी जागा सोडायची आणि इथं खाली थोडीशी जागा सोडायची आणि कटोरी अशी आखून घ्यायची, पण बाहीच्या साईडलाच मांडायची कटोरी। आता ह्या कटोरीला आहे तशी आखून घेतली, आखून घेतल्याच्या नंतर आता हिला आपल्याला सेट द्यायचंय। म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला असं का सांगते, कारण एका मेजर वरून तुम्हाला दुसरे पण ब्लाउज कटिंग करता आले पाहिजे, कमी जास्त कटोरी करून किंवा कसं ऍडजस्ट करायचं हे तुम्हाला आलं पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करायला एवढा वेळ नसतो जास्त ब्लाउज असल्यानंतर, आणि जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक मापाची पेपर कटिंग करा। तर आता पहा इथं 3.5 आहे, 3.5 आहे, तर आपण बघायचं साईज किती आहे, म्हणजे चौथीचा एखाद्याची साईज कमी आहे कटोरीची तर त्यावेळेस इथं म्हणजे खूपच कमी आहे साईज, तर इथं 3च लावायचे, खूप छोटी साईज असं समजा, तर आणि हा असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे छोटी कटोरी होते। आणि जर मीडियम साईज असेल कटोरीची, आपण नेहमी ब्लाउज शिवल्यावर आपल्याला लक्षात येतं किंवा तुमच्याकडे ब्लाउज मेजरला असेल तर त्यावेळेस ब्लाउजची कटोरी बघायची आहे, मोजून किती आहे कशी आहे किंवा आकार किती मोठा आहे ते लक्षात येतं आपल्या। आता इथं 3.5 आहे, तर 3.5 ला आता हा आकार आहे, हा इथं 1/2 इंचाचा आकार मी कमी केला, हे पहा परफेक्ट 1/2 इंच मी कमी केलं। आणि इथं 1/2 इंच एक्स्ट्रा वाढायचंय आणि याला असं राऊंड देऊन घ्यायचं, म्हणजे गोल करून घ्यायचं, म्हणजे कटोरीचा आकार येतो गोल येतो। ही लाईन दिसत नाही, हिला थोडीशी डार्क करते, हे पहा। आता याच्या साईडला हा भाग ठेवून घ्यायचा। आता पहा याच्यामध्ये 1/2 इंचाचा गॅप आला, तर हा गॅप आहे तो पण असा आखून घ्यायचा, आणि ज्या वेळेस आपण ब्लाउज कट करतो तेव्हा हा मधला गॅप आहे तो कट करून टाकायचा, म्हणजे कटोरीचा शेप आहे तो खूप छान बसतो। आता हा साईडचा भाग आहे तो असाच आखून घ्यायचा जसा आहे तसा, आणि आता पाठीचा भागाची घडी हे पा इथं मोजून बघायची आहे, लक्षात नाही आलं तसं मोजून घ्यायचं। 10.5 ची घडी आहे मागची, तर पुढची 11 ची आली पाहिजे।
अकरा इंचाची म्हणजे मागची होती आपली साडे दहाची, अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा घ्यायचंय कारण आपला हा आकार आहे कटोरीचा, हा कट होतो, हा कटोरीचा आकार कट होतो आणि इथं शिलाईमध्ये अर्धा इंच जातो म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं समोरच्या बाजूला। आणि मग ही लाईन आहे ती आपण अशी आखून घ्यायची। अर्धा हा भाग जास्तच येतो म्हणजे जर वरचा इथलचा भाग आहे तुमच्या लक्षात नाही आलं खाली किती घ्यायचं तर वरचा भाग आहे आपला तो अकरा आला आणि खालचा येतो साडेबारा आला म्हणजे दीड इंच जास्त खालच्या साईडला घ्यायचंय कारण इथं आपला जो कटोरीचा टक्स आहे तो शिलाईमध्ये जातो आणि इथं पण आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जातो अशा प्रकारे म्हणजे अकरा इथं येत आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा आहे तर इथं अर्धा इंच गेला आपण कटोरीचा टक्स जेव्हा जॉईन करतो तेव्हा इथं अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं काच बटन पट्टी जोडतो तेव्हा आणि अर्धा इंच इथं शिलाईमध्ये गेलं तर हे असं मिळून घ्यायचं इथं साडेबारा येत आहे। जर तुमच्या लक्षात नाही आलं तर तसं काही गरज नाही, ही लाईन अशी सरळ ओढली की सरळच येते, हे मोजायची गरज पडत नाही। पण तरी तुमच्या मनात जर डाऊट आला तर मग असं मेजर लावून बघायचं की वरच्यापेक्षा म्हणजे जो आपला पुढचा समोरचा भाग आहे गळ्यापासून तर मुंड्यापर्यंतचा तो जर आकड्याची घडी असली तर इथं खाली दीड इंच एक्स्ट्रा आलं पाहिजे। आता ही लाईन आखून झाली, आता इथं ही जी क्रॉस लाईन आहे ती अशी आखून घ्यायची क्रॉस। आता आपण हा भाग घेतो काढून घेतलाय आहे तसा आखून घेतलाय, आता इथं काय बदल करायचंय, जसं इथं बदल केला होता अर्धा इंच इकडं म्हणजे गळा आपण इकडं घेतला, गळ्याची ही रुंदी आहे हे पा, इथं मी गळ्याची रुंदी दोनच इंच ठेवले आणि इथून पुढं आपण तीन इंच ठेवले आणि अर्धा इंच इथून कमी केले म्हणजे जर गळ्याची रुंदी तुम्ही अडीच घेतली असती आता हे बघा पूर्ण सगळं टोटल शोल्डर आलं पाच इंचच, जर साडेपाच इंच घेतलं असतं तर गळ्याची रुंदी अडीच आली असती मग इथं पाचच लावले। आता इथंही तसंच करायचंय, इथून जे आखलेलं आहे तिथून तीन इंच इकडं लावायचंय, अर्धा इंच गळ्याच्या साईडला घ्यायचं आणि ह्या अर्धा इंचापासून तीन इंच ह्या साईडला घ्यायचंय म्हणजे काय झालं इकडं अर्धा इंच जवळ घेतला गळा आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी केला। त्याच्यानंतर हा मुंड्यातला आकार आहे कटोरीपासून तर मुंड्यातला आकार, तर हा जो बाहेरचा आकार आहे तिथून मोजायचंय, इथून आपल्याला असं मध्यावरून अडीच लावून घ्यायचं, अडीच म्हणजे शिलाईमध्ये जाऊन हे दोन इंचाचं अंतर राहिलं पाहिजे म्हणजे फुगा वगैरे येत नाही चुनी वगैरे पडत नाही। आणि हा आकार देऊन घ्यायचा, इथं अर्धा इंच खाली घेतलं कमी केलं कारण इथं पण आपण अर्धा इंच कमी केलं होतं आणि हा गळ्याचा आकार आहे तो हा याला असा आणून मिळवायचा। म्हणजे भरपूर जणींचा असा प्रॉब्लेम आहे की गळा उतरतो शोल्डर उतरतो हा भाग रुंद होतो मग म्हणजे असे काही काही प्रॉब्लेम असतात चुन्या पडतात, तर अशा पद्धतीने कटिंग केल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम येत नाही हे पा। अशा प्रकारे आता हा समोरचा भाग तयार झालाय। आता तुम्ही म्हणता की एकच वेळेस जास्त ब्लाऊज कसे कट करायचे, मग आता हा लांबीसाठी हा मी एक मीटर अस्तर घेतलाय, आता हा अस्तर टाकून घेतला, त्याच्यानंतर हा साधा ब्लाऊज पीस याचा पण आपल्याला पाठीचा भाग काढायचा आहे आणि हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण लास्ट पर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला याच्यात शिकण्यासारखं आहे। आता याच्यानंतर हा पाठीचा भाग याच्यावर ठेवून घ्यायचा, इथं काळजी घ्यायची की सगळे भाग एकावर एक आले पाहिजेत किंवा खालीवर झाले नाही पाहिजे म्हणून थोडस एक्स्ट्रा वरती घ्यायचंय खाली चतकूर किंवा पाव इंच सोडून द्यायचंय म्हणजे सगळे भाग एकावर एक आले पाहिजेत व्यवस्थित। आता तुम्ही म्हणता नाही थोडी वेगवेगळी डिझाईन करायची असली तर असा पण प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये, तर काय करायचंय आता आपल्याला इथून असं हा भाग कट करून घ्यायचाय म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या याच्यावरती आकार देऊन डिझाईन तयार करता येईल। म्हणजे हा झाला पाठीचा भाग, नंतर ह्या साईडला आता याची इथं बाही कटिंग केलेली आहे आणि याची बाही कट करायची आणि हा लॉंग बाही आहे तरी हा मीट अस्तर आहे तो 80 सेंटीमीटर आहे
आणि हा असता रे तो एक मीटर आहे। आता इथे लॉन्ग बाई आहे ती कट करून घ्यायची। आता हे पहा, आता बाहीची उंची किती आहे ती बघायची आहे। आणि बाहीची उंची आहे 9.5, तर 9.5 मध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी, तर 10.5 झालं। मग 10.5 ला इथं निशाण करून घ्यायचं। म्हणजे ही बाई कट झाली, समजा ही बाई ही कटिंग झाली इथून खाली। आता राहिला फक्त मधला भाग, हे पहा हा मधला भाग राहिला। मग आता हा भाग येतो असा कट करून घ्यायचा पूर्ण, आणि मग नंतर मी ब्लाऊज पीस वर सांगते तुम्हाला। आता तो ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये आहे, अस्तरच्या मध्ये घातलाय आपण याला, आणि हा आहे तो ब्लाऊज पीस आहे। याची अशी घडी करून घ्यायची, काठावर काठ, म्हणजे एका साईडला हाताचा काट येईल आणि एक साईडला पाठीचा। त्याची डिझाईन करायची असली तर काट वेगळा करून घ्यायचा। आता हा पण ब्लाऊज पीस तसंच करायचंय। आता हा मधला भाग आहे तो मध्ये राहिला, तर मधल्या भागावरती हे पहा असं टाकायचंय, असं। कारण ह्या साईडला आली बाही, ह्या साईडला बाही कटिंग झाली, ह्या साईडला पार्ट कटिंग झाली, म्हणजेच बॅक साईड, आणि हा राहिला मधला भाग। तो मधला भाग असा टाकून घ्यायचा आहे बरोबर मध्ये। जर तुम्हाला ह्याला डिझाईन वगैरे असेल ह्या साईडला, तर मग असा उभा ठेवायचा आहे, म्हणजे असं न ठेवता असा ठेवून घ्यायचा, आणि हा परफेक्ट बसतो। हे पहा असा परफेक्ट बसतो, आणि मग असा कट करून मधला भाग कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करायचंय, आणि खूप सोपी पद्धत आहे। याच्यामुळे तुम्हाला काय होईल, एका वेळेस जास्त ब्लाऊज कट करता येतील आणि तुमचा वेळ पण कमी वाचेल। तर आता मी तुम्हाला कटिंग वगैरे करून दाखवणार नाही, तुम्हाला फक्त माहिती सांगितली आणि समोरचा भाग कसा आखायचा, पाठीमागचा कसा आखायचा, बाही कशी कटिंग करायची, हे सगळं तुम्हाला माहिती सांगितली मी। तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली, म्हणजे माझी ही पद्धत कशी वाटली ते पण सांगा मला। कारण आता मी जर हे कट करत बसले आणि तुम्हाला पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, मग तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ बघायला पण कंटाळा येतो। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी।